स्पोर्ट्स टीचर की नौकरी दिलाने के नाम पर सीआरपीएफ के जवान की पत्नी से 2.15 लाख रुपए की ठगी करने का मामला सामने आया है। इस मामले में श्रुतिका लूटे की शिकायत पर शक्करदरा पुलिस ने आरोपी हर्षल विठल राव खापेकर नील कमल सोसाइटी बेसा चौक निवासी को गिरफ्तार किया है। पुलिस को संदेह है कि आरोपी ने अन्य कई लोगों के साथ इसी तरह नौकरी दिलाने का झांसा देकर ठगी की है। पुलिस ने आरोपी हर्षल के खिलाफ पीड़ितों से आगे आकर शिकायत करने की अपील भी की है। वरिष्ठ थानेदार अनिल ताकसांडे के मार्गदर्शन में उपनिरीक्षक कंवर मामले की जांच कर रहे हैं। श्रुतिका ने पुलिस को बताया कि आरोपी हर्षल खापेकर ने वर्ष 2022 में उसे स्कूल में स्पोर्ट्स टीचर की नौकरी दिलाने के नाम पर करीब 2.15 लाख रुपए ऐंठ लिए। आरोपी ने यह रकम अलग अलग समय में ली थी। आरोपी ने अन्य साथियों की मिलीभगत से उसे एक स्कूल में नौकरी करने का ऑफर लेटर भी दिया। इतना ही नहीं, श्रुतिका ने उस स्कूल में 2 दिन नौकरी भी की। ऐसे में भला यह उस स्कूल के अधिकारियों के बिना कैसे संभव हो सकता है कि किसी को स्कूल में 2 दिन नौकरी करने दी जाए और फिर उसे बहानेबाजी कर बाहर कर दिया जाए। श्रुतिका के साथ यही हुआ। 2 दिन नौकरी करने के बाद उसे स्कूल से बाहर का रास्ता दिखा दिया गया। इसके बाद श्रुतिका ने काफी प्रयास किया लेकिन उसकी कोई सुनवाई नहीं हुई। तब उसने सकरदरा थाने में वरिष्ठ थानेदार अनिल ताकसांडे से मुलाकात कर उन्हें आपबीती सुनाई। ताकसांडे के मार्गदर्शन में उपनिरीक्षक कंवर ने आरोपी हर्षल खापेकर के खिलाफ मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया। फिर्यादी आहेत श्रुतिका ईशांत लुटे, त्यांचे पती सीआरपीएफ मध्ये आहेत पोलीस। तर फिर्यादी आपल्या माहेरीकडे आल्या असताना जे आरोपी आहेत त्यांची जी बहीण आहे निलिमा पवनीकर, त्यांच्या थ्रू फिर्यादीशी ओळख करून दिली। फिर्यादी आणि त्यांची ओळख झाल्यानंतर फिर्यादी हे एज्युकेटेड असल्यामुळे, चांगलं शिक्षण झाल्यामुळे तुम्हाला स्काउट गाईड शिक्षिका म्हणून सरकारी नोकरीवर लावून देतो, तरी त्यासाठी 7-8 लाख रुपये लागतील असं सांगितले। त्यापैकी त्यांचे बोलणे वगैरे होऊन फॉर्म वगैरे भरणे, ऍडमिट कार्ड देणे, परीक्षा केंद्र आपला नागपूरला झालेली आहे परीक्षा केंद्राच्या ठिकाणी, त्यानंतर त्यांना जॉईनिंग पण देण्यात आली, त्यांच्याकडून एकूण 4,40,000 रुपये घेतले। त्यापैकी त्यांना 2 दिवस जॉईनिंग दिल्यानंतर त्यांना त्या कॉलेजमधून काढण्यात आलं। ते कॉन्व्हेंट होते, आपलं सोनेगावला कॉन्व्हेंट आहे, त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना काढण्यात आलं। तर त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे वापस मागितले आरोपीला, तर त्यापैकी 4,40,000 2,25,000 रुपये फिर्यादीला वापस करण्यात आले, पण बाकीचे पैसे वापस न केल्यामुळे फिर्यादी आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आला। असे खूप साऱ्या लोकांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत, तर त्याची तपास आणि चौकशी चालू आहे। तर हा खूप मोठा रॅकेट असू शकते, तपासाअंती कळेल आपल्याला सगळ्या सर्व काही गोष्टी। सध्या तरी एवढंच सांगू शकतो। आरोपीचं नाव आहे हर्षल विठ्ठलराव खापेकर, वय 35 वर्ष, बेसामध्ये राहतो। आणि यांची एक्झाम जी आहे ती शंकरराव धापड काहीतरी कॉलेज आहे आपल्या याला वर्धा रोड वरती, तिथे यांची एक्झाम झाली 5 ते 6 लोकांची। त्यानंतर यांना ट्रेनिंग साठी वेदावेल्ली फार्म हाऊस आहे कोंडाळीच्या बाजूला तिकडे, तर तिथे यांची ट्रेनिंग झाली। त्यानंतर यांना सोनेगाव येथे साऊथ वेस्ट नावाचे एक स्कूल कॉन्व्हेंट स्कूल आहे, तिथे त्यांचं 2 दिवस त्यांना जॉईनिंग दिली, त्यानंतर त्यांना तिथून काढण्यात आले। त्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या, त्यांना त्यांचे पैसे वापस न मिळाल्यामुळे त्यांनी यांच्यावर येऊन तक्रार केली। असे भरपूर लोक आहेत, चेनच आहे यांची मोठी, तर त्याच्यामध्ये तपास चालू आहे। पुलिस मामले की गहन जांच कर रही है ताकि इस तरह के दूसरे मामले भी सामने आ सके। पुलिस को शक है कि आरोपी ने इसी तरह कई लोगों से ठगी की होगी। पुलिस ने हर्षल खापेकर से पीड़ित लोगों को आगे आने की अपील की है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।